Hello children, today we are going to learn preposition, manjej shabdayogi avyay. What is the meaning of preposition? A word or group of words used before a noun or pronoun to show place, direction, time, etc. is called a preposition. Ek shabd kimva shabdancha gat नाम किंवा सर्वनामापूर्वी जागा दिशा वेळ इत्यादी दर्शविण्यासाठी वापरला जातो त्यांना आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आपण प्रेपोजिशनला समजण्यासाठी प्रीपोजिशन असं म्हणू शकतो. वी ऑल्सो यूज प्रेपोजिशन्स टू नो द पोझिशन ऑफ अ नाउन और सब्जेक्ट और ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. कारण शब्दयोगी अव्यय आपण वाक्यामध्ये नाम कर्ता किंवा कर्म यांची स्थिती माहीत होण्याकरिता वापरतो. एक्झाम्पल्स ऍट इन ऑन इन टू आउट ऑफ टू अंडर फ्रॉम इन फ्रंट ऑफ नियर बिहाइंड बिटवीन बिफोर आफ्टर एटसेट्रा. सम प्रेपोजिशन्स टेल अस अबाउट. काही प्रेपोजिशन्स आपल्याला सांगत असतात. लोकेशन जागा इन ऑन इन साइड बिहाइंड अंडर हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला जागा दर्शवत असतात. टाइम वेळ ऍट ऑन इन बिफोर आफ्टर अंटिल एटसेट्रा हे शब्दयोगी अव्यय आपल्याला वेळ दर्शवत असतात. डायरेक्शन दिशा फ्रॉम टू थ्रू आउट ऑफ हे काही जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला डायरेक्शन्स म्हणजेच दिशा दर्शवत असतात. रिव्हिजन उजळणी इन म्हणजेच आत ऑन म्हणजे वर अंडर म्हणजे खाली नियर म्हणजे जवळ इन फ्रंट ऑफ म्हणजेच कोणत्याही वस्तूच्या समोर बिहाइंड म्हणजेच पाठीमागे. इयत्ता पाचवी आपण इन ऑन अंडर नियर इन फ्रंट ऑफ बिहाइंड हे प्रेपोजिशन्स पाहिले. जसे द माउस इज इन द हॅट द माउस इज ऑन द हॅट द माउस इज अंडर द हॅट द माउस इज नियर द हॅट द माउस इज इन फ्रंट ऑफ द हॅट द माउस इज बिहाइंड द हॅट. आता आपण इयत्ता सहावीत पाहणार आहोत इन टू च्या मध्ये अन आउल इज इन टू द बॉक्स इन टू चा अर्थ आहे च्या मध्ये. घुबड जे आहे ते बॉक्सच्या मध्ये आहे. आउट म्हणजेच त्या बाहेर अन आउल इज आउट ऑफ द बॉक्स म्हणजेच घुबड बॉक्सच्या बाहेर आहे. इन आपण पाहिलेलेच आहे. अन आउल इज इन द हाउस इथे एक वेगळं उदाहरण आहे. घुबड घरामध्ये आहे. टू टू चा अर्थ च्या कडे. अ बॉल इज रोलिंग टू द बॉक्स चेंडू बॉक्स कडे घरंगळत येत आहे. रीड द सेंटेन्सेस अँड अंडरलाईन प्रॉपर प्रेपोजिशन हा प्रश्न तुम्हाला इथे मी सोडवून दाखवलेला आहे. द बुक इज ऑन द टेबल ऑन प्रेपोजिशन आहे. द टेबल इज इन द क्लास इन प्रेपोजिशन आहे म्हणून त्याला अंडरलाईन केलेले आहेत प्रेपोजिशन्सला सगळ्या. थर्ड वन द कार इज बिहाइंड द हाउस बिहाइंड प्रेपोजिशन आहे. द कॅट इज अंडर द टेबल अंडर प्रेपोजिशन आहे. दे रॅन आउट ऑफ रूम आउट ऑफ
प्रेपोजिशन आहे. गेट इनटू द कार इनटू प्रेपोजिशन आहे. द गर्ल इज स्टँडिंग नियर द टेबल नियर प्रेपोजिशन आहे. आय लुक टू द बीच टू प्रेपोजिशन आहे. इट्स मेड ऑफ वुड ऑफ हा वर्ड सुद्धा प्रेपोजिशन आहे. अँड लास्ट वन द हाऊस इज इन फ्रंट ऑफ द मॉल इन फ्रंट ऑफ हा वर्ड किंवा हा वर्ड ग्रुप जो आहे तो सुद्धा प्रेपोजिशन आहे. हॅलो, सो टुडे वी आर गोइंग टू डू अ ऍक्टिव्हिटी ऑन प्रेपोजिशन्स. इन च्या आत. द बॉल इज इन द बॉक्स. बॉल हा बॉक्सच्या आत आहे. इन फ्रंट ऑफ च्या समोर. द बॉल इज इन फ्रंट ऑफ द बॉक्स. बॉल म्हणजे चेंडू बॉक्सच्या समोर आहे. ऑन च्या वर. द बॉल इज ऑन द बॉक्स. चेंडू बॉक्सच्या वर आहे. इनटू च्या आतमध्ये असणं. द बॉल इज इनटू द बॉक्स. इथे आपल्याला मोमेंट आहे इनटू. इन म्हणजे आत असणं आणि इनटू म्हणजेच तो बॉल आता इनटू म्हणजेच द बॉल इज इनटू द बॉक्स मध्ये तो आता आतमध्ये ठेवलेला आहे. आउट ऑफ च्या बाहेर असणं. द बॉल इज आउट ऑफ द बॉक्स. बॉल बॉक्सच्या बाहेर आहे. टू च्या कडे येणं. द बॉल इज रोलिंग टू द बॉक्स. बॉल बॉक्स जवळ घरंगळत आलेला आहे. बिहाइंड द बॉल इज बिहाइंड द बॉक्स. बॉल बॉक्सच्या पाठीमागे आहे. अंडर खाली असणं. द बॉल इज अंडर द बॉक्स. बॉल बॉक्सच्या खाली आहे. नियर जवळ असणं. द बॉल इज नियर द बॉक्स. बॉल बॉक्सच्या जवळ आहे. बिटवीन दोघांच्या मध्ये असणं. द बॉल इज बिटवीन द बॉक्सेस. द बॉल इज बिटवीन टू बॉक्सेस. बॉल हा दोन बॉक्सच्या मध्ये आहे. ह्या जशा ऍक्टिव्हिटी मी केलेल्या आहेत तशाच बाळांनो तुम्हाला प्रेपोजिशन मधले या 10 प्रेपोजिशन मधून कुठल्याही 5 प्रेपोजिशन निवडून त्यातून तुम्हाला ऍक्टिव्हिटी म्हणजेच एक व्हिडिओ करून मला पाठवायचा आहे.